नमस्कार, मी श्रीकांत खांदवे. तुम्ही पाहत आहात लेट्स अप मराठी. आपण या बुलेटिनमध्ये दिवसभरामध्ये घडलेल्या 10 महत्त्वाच्या घडामोडी पाहत असतो. बऱ्याचदा या धावपळीमध्ये आपलं असं होतं की आपण प्रत्येक बातमी पाहू शकत नाही, आणि त्याचसाठी आपण या बुलेटिनमध्ये थोडक्यामध्ये 10 महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण आजचा दिवस संपूर्ण पाहिला, या दिवसामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्यातल्या आपण काही घडामोडी जर पाहायला गेलं तर नुकतंच हवामान विभागाने एक इशारा दिला आहे पावसासंदर्भात. पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे IPL संदर्भात. IPLमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याची एक बातमी समोर येते. त्याच्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यानंतर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये जी काय आज खडाजंगी पाहायला मिळाली, अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी आज दिवसभरामध्ये घडलेल्या आहेत. आपण या सगळ्या बातम्या एक एक करून पाहूयात. सगळ्यात पहिली बातमी आहे, राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलाय. पुढील 48 तास महत्त्वाचे असून राज्यात मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता आहे. कोरोना संदर्भात राज्यात दिलासादायक परिस्थिती आहे. सध्या राज्यातील सर्व जिल्हे हे 5% पॉझिटिव्हिटी रेटच्या खाली गेल्याची माहिती आरोग्य विभागाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे. मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी 3 प्रभाग करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आलाय. यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मोठा धक्का मानला जातोय. लातूरच्या बाजारपेठेत चांगल्या प्रतीच्या सोयाबीनचा दर अवघा 5,700 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. मागील 5 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये तब्बल 3,000 रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी चिंतातूर झालाय. महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तक्रार दाखल केली होती. मी चंद्रकांत पाटलांवर केवळ 1.25 दावा ठोकणार आहे, कारण पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत यांनी मानहानीच्या दाव्याची रक्कम वाढवावी, कारण त्यांचा मान फक्त 1.25 रुपयांचा नाही. भारताच्या इशाऱ्यानंतर ब्रिटनने पुन्हा आपले लस धोरण बदललं आहे. ब्रिटनने आता आपल्या नवीन प्रवास नियमांमध्ये सिरमच्या कोविशिल्ड लसीला मंजुरी दिली आहे. मात्र UKला जाणाऱ्या भारतीयांना अजूनही अलर्ट ठेवणं आवश्यक असणार आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला चुकून गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा पोलीस कर्मचारी देशविरोधी घटक असल्याचा गैरसमज झाल्यानं सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घातल्या अशी माहिती पोलिसांना दिली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 50,000 रुपयांची सानुग्रह रक्कम मिळणार अशी माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. अगोदर मृत्यू झालेल्यांसाठी नव्हे तर भविष्यातील लोकांसाठीही भरपाई दिली जाणार आहे. T20 लीगच्या 14व्या हंगामाच्या उर्वरित टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाला. हैदराबादचा वेगवान गोलंदाज T. Natarajan कोरोना पॉझिटिव्ह आढळला. आता नटराजनच्या संपर्कातील 6 सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलंय. या होत्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. लेट्स अप ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.